प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या विजयाने आज रात्री शिवसैनिकाने पायात चप्पल घातलं आहे. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं कोल्हापूर मतदारसंघावर भगवा फडकवण्याचं स्वप्न होते. 2014 निवडणुकीमध्ये ते पूर्ण होत नव्हतं, ही खंत शिवसैनिकांत होती. यामुळे 2019 सुरुवातीला आजरातील शिवसैनिक संजय येसादे यांनी संजय मंडलिक जोपर्यंत खासदार होत नाहीत तोपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार गेले 3 महिने ते उन्हाची पर्वा न करता संजय मंडलिक यांच्या विजयासाठी प्रयत्नशील होते. अखेर आज संजय मंडलिक यांच्या विजयानं कोल्हापूर मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकलाय. त्यामुळे संजय येसादे यांनी पायात चप्पल घालून आपला पण पूर्ण केला. संजय मंडलिक हे निवडून येण्यासाठी एका शिवसैनिकानं शपथ घेतली होती की जोपर्यंत प्राध्यापक संजय मंडलिक निवडून येणार नाही तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही. आणि त्या शिवसैनिकानं 3 महिने संघर्ष केला उन्हा तानातून असू दे किंवा खेडेपाडी जाऊन आपल्या प्राध्यापक संजय मंडलिकांचा प्रचार केला आणि ते आपल्याबरोबर आहेत की शिवसैनिक संजय येसादे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की यांचा 3 महिन्याचा संघर्ष कसा होता. सन 2019 लोकसभेची निवडणूक आपण होऊ घातलेली आता संपन्न झालेली आहे. तर माझा उद्देश फक्त एवढाच होता की माझी काय प्रतिष्ठापणाला लागावी म्हणून मी हे केलेलं नाही. तर मी बरेच वर्ष झालं जो शिवसेनेचं काम करतो आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे 50 वर्षाच्या काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा शिवसेनेचा खासदार व्हावा असा आदरणीय बाळासाहेबसाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. पण ते आतापर्यंत साध्य झालेलं नव्हतं. पण आता बाळासाहेब हयात नाहीत, आज बाळासाहेब असते तर अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्याला सर्वांना आनंद झाला असता. तर म्हणूनच ते की बाळासाहेबांचं जे शैल्य होतं ते माझ्या मनातसुद्धा अतिशय त्यांच्यापेक्षा जास्त होतं. आणि आदरणीय उद्धवसाहेबांनी जो उमेदवार आम्हाला संजयदादा मंडलिक कोल्हापूरचे लोकसभेचे उमेदवार म्हणून आम्हाला सांगितलेले आहेत आणि त्यांचाच विजय व्हावा आणि बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण व्हावं ह्याच्यासाठी मी गेल्या 3 महिन्यापासून ज्यावेळी आदरणीय दिवाकर रावते साहेबांची बुत कमिटीची मेळावा आपण कोल्हापूरमध्ये आपण संपन्न केला त्यामध्ये मी संभाजी पाटलांच्या नेतृत्वाखाली मी त्यांना सांगितलेलं होतं की आदरणीय शिवसेनेचे संजय मंडलिक साहेब खासदार होत नाही तोपर्यंत मी माझ्या पायात चप्पल घालत नाही. आणि आता म्हणजे आता साहेब निवडून आले मंडलिक साहेब, आता तुम्हाला कसं वाटतं? नाही, आनंद तर होतोयच पण सगळ्यात महत्त्वाचा आनंद असा आहे की शिवसैनिकांनी केलेली मेहनत आणि पहिल्यांदाच आपल्याला 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा शिवसेनेचा खासदार मिळाला आहे, अतिशय आनंद होतो आहे. आणि आज खरं म्हटलं तर साहेब पाहिजे होते, मोठे साहेब आज जर काय असते तर आम्हाला अतिशय आनंद झाला असता. कारण 50 वर्षामध्ये कोल्हापूरमध्ये साहेबांच्या मी भरपूर सभा ऐकलेल्या आहेत आणि साहेब स्टेजवर गेल्यानंतर सांगायचे की ह्या महालक्ष्मीच्या नगरीमध्ये मला शिवसेनेचा खासदार पाहिजे. पण दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही आणि आज उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीचं मला वाटते 2.5 लाखांच्या मताधिक्यावर आपण आज शिवसेनेचा खासदार कोल्हापूरच्या जनतेनं निवडून आणलेला आहे. अतिशय आनंद होतो आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त आनंद मला हा होतो आहे की आमचे खासदार तर आलेलेच आहेत, आमच्या बाजूचे धैर्यशील माणूससुद्धा खासदार शिवसेनेचेच झालेले आहेत. पण मला पोटतिडकीनं सांगावं हे वाटतं आहे की शिवसेनेच्या 50 वर्षाच्या काळामध्ये आदरणीय शिवसेना प्रमुखांना किंवा मातोश्रीला ज्या लोकांनी त्रास दिलेला आहे तर त्यांचा सत्यानाश झालेला आहे. आज मी आनंदानं सांगतो आहे की कोकणातील सिंधुदुर्ग कोकणातील जी राणींची शीट होती ती आज संपलेली आहे आणि खरोखर राणीसाहेबांनी जो सेनाप्रमुखांना जो त्रास दिला मानसिकता त्यांची तर काय ढासळली आणि आज ते शाप झालेले आहेत. त्याच्यामुळे मी इतर ग्रामस्थांना इतर जनतेला आणि तमाम शिवसैनिकांना सांगू इच्छितो की शिवसैनिक हे भगव्यात प्रतीक आहे, बाळासाहेबांचं आपण शिवसैनिक आहे आणि शिवसेनेचे जो माणूस गद्दारी करतो आहे तुम्ही पाठिंबाचा इतिहास बघा, पाठिंबाच्या इतिहासामध्ये असे अनेक दिग्गज नेते मंडळी. तर 3 महिने झालं अशी परिस्थिती की तुमची टिंगल केली जायची. होय होय, काही जणांनी माझी चेष्टा पण केली की समजा संजयदादा मंडळी जर काय पडले तर मी काय करणार. ते मी पत्रकारांना किंवा बऱ्याच लोकांना मी स्पष्ट सांगितलं मी बाळासाहेबांचा सैनिक आहे, मी एकदा दिलेला शब्द मी मागे घेणार नाही. समजा दुर्दैवाने जरी शीट आमची पडली तरी संजयदादा मंडळी पुढच्या 5 वर्षात तरी म्हणजे ज्यावेळी खासदार होतील त्याचवेळी मी चप्पल घालेन. आणि ठीक आहे, आपल्याला वेळ आलेली नाही, सगळ्या शिवसैनिकांच्या मदतीनं आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या मतदारांच्या सगळ्या कामामुळे आज आमची 2.5 लाखांच्यावर सीट निवडून आलेली आहे आणि तालुक्यातसुद्धा संभाजी पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो आहे.
शिवसेनेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न आपण सगळे सोडवतोय, सोडवण्याचा प्रयत्न करतोय, आंदोलनं करतोय. आणि आत्तासुद्धा मला एक विशेष आनंद वाटतोय की 3 महिन्यात आता उन्हाचा म्हणजे जोर होता, 3 महिन्यामध्ये माझ्या पायाला जे काही चटके जे मी भोगले ते आज मला आनंद आहे की माझं ते काम पूर्ण झालं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा आनंद असा आहे की बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं आहे, ह्याच्यापेक्षा मोठं मला काही नाही. जय महाराष्ट्र. कॅमेरामॅन बबलू शेळकेसह सचिन चव्हाण, SBN मराठी, आजरा, कोल्हापूर.